प्रबोधनकार ठाकरेंचे वारसदार असं म्हणणाऱ्या ठाकरे कुटुंबाला खरंच प्रबोधनकार ठाकरे समजले होते का? प्रबोधनकारांचं मंदिराबाबत काय विचार होतं, काय म्हणणं होतं? दुसरीकडे त्यांचेच कुटुंबीय हिंदुत्वाच्या धाग्यात आज गुरफटत चाललेत का? याबाबतचा प्रबोधनकार ठाकरेंचा देवळाचा धर्म आणि धर्माची देवळं हे पुस्तक म्हणजे आसूड ओढणार आहे. पाहूयात याच विरोधाभासावरचा हा स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्रात सध्या अयोध्येचे वारे वाहत आहेत हे सांगण्याचं कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घोषणा. 5 जूनला त्यांनी अयोध्येत जाण्याची तारीख जाहीर केली आहे. तत्पूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अयोध्येला जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. यापूर्वी उद्धव ठाकरेंनीही अयोध्येची 2 दावारी केली आहे. पहिल्यांदा नोव्हेंबर 2018 तेव्हा ते शिवसेना पक्ष प्रमुख होते. दुसऱ्यांदा 8 मार्च 2020 म्हणजे नोव्हेंबर 2019 मुख्यमंत्री बनल्यानंतर. सांगण्याचा मुद्दा हा की ज्या प्रबोधनकारांचा वारसा तिन्ही ठाकरे सांगतायत त्यांना खरंच प्रबोधनकार समजले होते का? राज ठाकरेंनी जेव्हा पवार नास्तिक आहेत असा आरोप केला, स्वतः शरद पवार साहेब हे स्वतः नास्तिक आहेत, तेव्हा शरद पवारांनी त्यांना चोख उत्तर देत प्रबोधनकार वाचण्याचा सल्ला दिला होता. काय आदेश आहेत? आदेशामध्ये प्रबोधनकार ठाकरेंचा आदेश आहे. प्रबोधनकार ठाकरेंचं लिखाण तुम्ही वाचलं तर या संबंधीचं सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला होईल. आता राज ठाकरेंच्या अयोध्या वारीवरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी राज ठाकरेंचं जुनं कार्टून ट्विट केलंय. लोकांनी तुमच्याकडे राम राज्य मागितलेलं होतं, राम मंदिर नव्हे असा टोला या कार्टून मधून राज ठाकरेंनी लगावला होता. आता आपण पाहूया मंदिराबाबत प्रबोधनकार ठाकरेंचे विचार काय होते. हे विचार पुस्तक रूपी आहेत. बौद्ध धर्म हिंदुस्थानातून परागंदा होईपर्यंत तरी भारतीय इतिहासात देवळांचा कोठेच काही सुगावा लागत नाही. विद्वान संशोधकांच्या मते आर्यांच्या ऋग्वेद काळाची गणना जास्तीत जास्त 7,000 वर्षे धरली तर इतकी वर्षे हे आमचे मोक्षदाते देव देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कुठे? आजचा त्यांचा देवळातला थाट पाहिला तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचाईत, पण या देवांना सकाळची निहारी, दुपारी पंचपक्वानांचे भरगच्च ताट, पुन्हा 3 प्रहरी टिफिन आणि रात्री जेवण, याशिवाय दिवस सुना जायचा नाही. याशिवाय काकड आरत्या, माकड आरत्या, धुपारत्या, शेजारत्या आहेतच. आता हे सर्व पाहिल्यानंतर प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा ठाकरे कुटुंबियात खरंच कुणी पुढे नेतोय का असा प्रश्न उपस्थित राहिल्याशिवाय राहत नाही. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज, मुंबई. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.